सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे शासनाकडून पीक पंचनाम्याचा फक्त फार्स करण्यात आला, पण नुकसानीची भरपाई अद्याप शासनाकडून मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. याच अडचणीत आता भर पडली असून रब्बी हंगामात शेतात पाणी असल्यानं जमिनीत ओलावा आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिके घेण्यास मोठी अडचण निर्माण होते. हा रब्बीचा हंगाम देखील वाया जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील देखील पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.